उधर वर्णनो है जाने जे यत्न कर्म। नमस्कार, आज आपण पाहतोय नाचणीचा डोसा। करायला अतिशय सोपा आहे आणि पटकन करता येतो। घाई गडबडीच्या वेळी नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी अगदी सोपा पर्याय आहे आणि मुलांसाठी कुरकुरीत करू शकतो आणि आजी आजोबांसाठी एकदम मऊसूत करता येतो। चला तर पाहूया याची पटकन रेसिपी। याच्यासाठी मी अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे आणि 2 चमचे हरभरा डाळ हे आपल्याला भिजवून ठेवायचे। मी हे 1 तास भिजवून घेतले आहे, पण जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर कोमट पाण्यामध्ये हे 1/2 तास भिजवलं तरीसुद्धा चालेल। डाळ भिजवून ठेवली आहे। 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे। नाचणीचं पीठ आपल्याला थोडंसं पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे। याच्यामध्ये गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत। नाचणी एकदम हेल्दी तर आहेच, पण हा डोसा चवीलाही खूप छान लागतो। हे पा, थोडंसं पाणी घालून मी असं सरसरीत आपण भजीला भिजवतो त्याप्रमाणे हे पीठ भिजवून घेतलं आहे। आता हे पीठ 1-10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत डाळ छान भिजली आहे। आता डाळ वाटून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये। 1/2 डाळ आधी वाटून घेते आणि मग राहिलेली नंतर वाटते। मी ही डाळ भांड्यात राहील तेवढी काढून घेते। 2 लाल मिरच्या घालते, 1/2 चमचा जिरं आणि कढीपत्त्याची थोडीशी पानं घालते। त्याच्यामुळे मुलांच्या पोटात कढीपत्ताही जातो आणि डोसा चवीलाही छान लागतो। हे अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे। हे आता आपण जे नाचणीचं पीठ भिजवून ठेवलं आहे त्याच्यामध्ये काढायचं आहे आणि उरलेली जी डाळ आहे तीही वाटून याच्यामध्ये घालून घेते मी। ही डाळ वाटताना अगदी बारीक वाटायची आहे। हे पा, दुसरी जी डाळ वाटून घेतली ती पण मी अगदी बारीक वाटून घेतली आहे। आता हे मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये आपल्याला लागेल तसं थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। मिक्सरचं भांडं धुवूनच पाणी घालती आहे। हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये चवीपुरता मीठ घातलं आहे। हे पा, या एवढं आपल्याला हे पातळ पीठ हवं आहे। खूप पातळही नाही करायचं आणि खूप घट्टही नाही। तवा तापत ठेवलं आहे मी एकीकडे। त्याला थोडंसं तेल घातलं आहे आणि ते तेल मी टिश्यू पेपरनी सगळ्या तव्याला पसरून घेते आहे। आता तव्यावर 1 चमचा बॅटर घालून डोसा करून घ्यायचा आहे। सुरुवातीचा पहिला जो डोसा करतो तो थोडा लहानच करायचा, कारण तो तुटू शकतो, म्हणून पहिला डोसा कधीही छोटाच करायचा। हे पा, 1 चमचा बॅटर याच्यामध्ये घातलं आहे आणि मी ते पसरवून घेते आहे। 1-2 मिनटं याला शेकून घ्यायचं आहे आणि मग याच्यावर थोडंसं तेल घालायचं आहे आणि ह्याला पलटी करून याची दुसरी बाजूही छान खरपूस शेकून घ्यायची आहे। पा, मस्त जाळीदार डोसा झाला आहे। छान कलरही छान आला आहे आणि जाळीही छान आली आहे याला। याच पद्धतीने आणखीन एक डोसा करते आहे। आता तवा चांगला सेट झाला आहे त्यामुळे आपण मोठा डोसा करू शकतो। 1/2 चमचा बॅटर घातलं आहे आणि पसरून घेते आहे। अगदी सहज पसरला जातो, करायलाही सोपा जातो, तुटतही नाही आणि पटापट पुढचे डोसे केले जातात। डोसा मस्त पसरून घेतला आहे, त्याच्यावर थोडंसं तेल घातलं आहे आणि डोसा एक बाजूनी छान शेकून झाला की मग त्याला पलटी करून दुसरी बाजूही छान शेकून घ्यायची आहे। किंवा तुम्हाला असाच हवे तर असाही आपल्याला वाफ आली आहे त्यामुळे वरूनही हा झाला आहे, असाही खायला छान लागतो। पहा, मस्त जाळीदार असे डोसे तयार होत आहेत। लहान मुलांना डब्यासाठीही आपण हे देऊ शकतो आणि कुरकुरीत हवे तर हे कुरकुरीतही करता येतात। मुलांसाठी कुरकुरीत करायचे आणि आजी आजोबांना मऊलुसलुशीत लागतात तर त्यांच्यासाठी मऊलुसलुशीत करायचे। हे डोसे चटणीबरोबर किंवा भाजीबरोबरही खायला खूप छान लागतात आणि नुसता खाल्ला तरीसुद्धा छान लागतो। ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर भेटूया लवकरच एक छानशी सोपी टेस्टी रेसिपी घेऊन। धन्यवाद।